नमस्कार, मी विशाल परदेशी. अन्नदाता या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण सेंद्रिय शेती करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या प्रकाश चोपडेंना भेटणार आहोत. नाशिक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना गुंडांच्या मनमानीला कसं सामोरं जावं लागतंय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तसंच बाजारभाव देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ते महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूयात अन्नदाता ठळकला. यानंतर पाहूयात राज्य सरकारनं दुष्काळाची आणि चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा करून बरेच दिवस झाले, पण अद्याप मराठवाड्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यात चारा छावणी सुरू झालेली नाही आहे. इथल्या शेतकऱ्यांना आपली जनावरं विकण्याची वेळ आली आहे, तर काहींना उसनवारी करून चारा घ्यायची वेळ आली आहे. सरकारनं लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात अशी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. जनावराला चारा नाही, शासनानं छावणी द्यावा आम्हाला, मग काय पाणी नाही, पात्रात टाकतो आम्ही जनावराला. आता समक्ष बघितलंय त्यांना अशी परिस्थिती, पाणी सुद्धा नाही जनावराला. शेतकऱ्याची बघून जावा परिस्थिती कशी होती. शासनाने एकच छावणी दिलेली आहे, तरी अजून छावण्या द्यावा. जनावरांचं भरपूर हाल आहेत, पाणी नाही, तरी सरकारने लवकर लवकरात लवकर छावण्याचा बंदोबस्त करावा. काय जनावरला चारा नाही, इकडं असं डोंगर दाढी जाऊ, पाणी नाही, घरी चारा नाही, म्हणून तसं आम्ही वाडा चारा करतो. काय मागणी तुझी, काय काय चारा द्यावा जनावरला. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अकोला जिल्ह्यात असलेल्या मेळघाट आणि काटेपूर्णा अभयारण्यात पाणी आणि चाऱ्याची भीषण टंचाई भासते. अनेक अभयारण्यांमध्ये असलेल्या अनेक नद्या, ओढे आणि तलाव सुकलेत, त्यामुळे सरकारनं वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी जी आहे ती शाळकरी मुलांनी अनोख्या पद्धतीने केली आहे. जंगलामध्ये प्राण्यांना चारा पाणी नाही मिळत आणि सरकार फक्त लोकांसाठी चारा पाणी देतात आणि प्राण्यांसाठी नाही देत, म्हणून तुम्ही प्राण्यांसाठी चारा पाणी द्या. तर शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दुष्काळ दिलासा यात्रा सुरू करण्यात येते. ही यात्रा लातूर तालुक्यातल्या गातेगाव इथं आली होती आणि येत्या काही दिवसात 50 गावांमधून ही यात्रा फिरणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी निराश न होता खासदार राजू शेट्टींच्या कार्यक्रमात येण्याचं आवाहन कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना केलं. दुष्काळ परिषदेची आयोजित करण्यात आलेली आहे. भावानो, या ठिकाणी मोठ्या हजारोच्या संख्येनं आपल्याला गातेगावला यायचंय, कारण 2019 या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी लातूर जिल्ह्यात गातेगावामध्ये खासदार राजू शेट्टी येत आहेत. दिलासा यात्रा आपल्याला या ठिकाणी ते सांगणार आहेत, कुणी मरायचं नाही, जगायचं आहे. पुढे बघूया न्यूज 18 लोकमतनं 25 जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातल्या पानकनेर गावच्या तलावातून ठेकेदाराकडून होत असलेल्या पाणी चोरीचं वृत्त दाखवलं होतं आणि त्याची दखल घेत महसूल प्रशासनानं उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिलेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल्यांच्याकडून. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका शिवालय कन्स्ट्रक्शन या राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या कंपनीनं बसलेला आहे. शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं पाणी चोरणाऱ्या शिवालय कन्स्ट्रक्शनची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. पानकनेरगाव शिवारात असलेल्या तळ्यातून ही कंपनी चक्क पाणी चोरत रस्त्याच्या बांधकामासाठी वापरत होती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच या बातमीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी लेखी आदेश काढलेला आहे. अतुल चोरमारे यांनी सेनगावच्या तहसीलदार यांना लेखी आदेश काढत न्यूज 18 लोकमतचा बातमीचा उल्लेख करत सेनगाव तहसीलदारांना याविषयी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. न्यूज 18 लोकमत नेहमीच शेतकऱ्यांचा आणि नागरिकांच्या पाठीशी उभा आहे आणि उभाच राहणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानं शिवालय कन्स्ट्रक्शन हे पूर्णपणे हादरलेलं आहे. यापुढेही आम्ही असंच सामाजिक कार्य करत राहू. न्यूज 18 लोकमत, कन्हैया खंडेलवाल, हिंगोली. एका बाजूला दुष्काळाचे चटके आणि दुसऱ्या बाजूला जनावरांना रोगांनी ग्रासल्यानं सातारा जिल्ह्यातल्या मसवड आणि पंचकृषीतल्या शेतकरी जे आहेत ते संकटात सापडलेत. दुष्काळी माणखटाव भागात सध्या माणदेशी फाउंडेशनच्या वतीनं चारा छावणी चालवण्यात येते, पण या चारा छावणीतल्या किमान 800 जास्त जनावरांना लाळ्या खुरकत या रोगानं ग्रासल्या. या जनावरांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं तातडीनं पावलं उचलण्याची मागणी होत आहे. त्या हवामुळे ती लाळीची साथ आणि ती काही एक जनावर आहे ती समजा दुष्काळ आहे तू या
हवा मोकळी आहे, त्यामुळे लाळीमुळे लय ताप झालेला आहे असं होते. म्हणजे जगाय आलं म्हणजे ती वनवासच आहे बघा, त्याचं काय. चारा हे व्यवस्थित, पेंट हे भरपूर भेटते, म्हणजे चारा सुद्धा भरपूर भेटतोय. पर असा एक रोग आला इथं की लाळ, लाळीमुळं जनावर एकदम अशक्तपणा झालेली आणि औषध उपचार बी चालू आहे, पर सरकारची काहीतरी मदत पाहिजे याला. यानंतर बघूयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं रब्बी पिकांचं तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर रब्बी पिकांच्या 80 वाणांचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. राज्याची 80% शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि या परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली तर दुष्काळावर देखील मात करता येईल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. खरीफ के लिए एक सेपरेट शेतकरी मेळावा और रबी के लिए सेपरेट शेतकरी मेळावा. खरीफ हंगाम का अभी अक्टूबर में लिया था 5 दिन का, अभी रबी का 1 दिन का रखा है. इसमें ज्वारी, हरभरा और हमारा वो सैफ्लावर और मेजर हम सभी 18 वेराइटीज़ ऑफ ज्वारी इधर लाइव डेमॉन्स्ट्रेशन है. उसका रबी क्रॉप्स का फोकस है ज़्यादा से ज़्यादा, क्योंकि खरीफ में रबी क्रॉप्स नहीं होते, इसलिए सेपरेट कर रहे हैं. हर साल 2 साल से हर साल 2 बार खरीफ का शेतकरी मेळावा कर रहे हैं, फोकस है रबी क्रॉप्स. देखिए किसानों को ऐसी जगह आके इतना सीख मिलती है, इतनी ज़्यादा, और उनकी प्रॉब्लम्स का इनको सीख मिलती है. ये दोनों चीज़ें होने से ही नई नई टेक्नोलॉजी निकलती हैं. किसान को इन्फॉर्मेशन भी चाहिए, नॉलेज भी चाहिए, टेक्नोलॉजी भी चाहिए, वो तीनों चीज़ें चाहिए अगेंस्ट द प्रॉब्लम दे फेस. यानंतर अन्नदाता या विशेष बुलेटिनमध्ये इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर बघणार आहोत रासायनिक खतांचे शेती आणि पिकांवर दुष्परिणाम होत असल्याचं आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आणि त्यामुळे शेतकरी सेंद्रिय खतांचा आणि निविष्ठांचा वापर करू लागलेत. जळगाव जिल्ह्यातल्या प्रकाश चोपडेंनी देखील गेल्या 5 वर्षांपासून रसायनमुक्त शेती करण्यास सुरुवात केली आहे. पाहूयात त्यांचे अनुभव. यावल गावात प्रकाश चोपडे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून आपली घरची शेती करत आहेत. त्यांच्याकडे हळद, गहू, हरभरा यापासून ते भाजीपाल्याच्या पिकांची लागवड आहे. निवृत्तीनंतर रसायनमुक्त अन्न मिळावं म्हणून त्यांनी आपली शेती सेंद्रिय पद्धतीनं कसायला सुरुवात केली आहे. मी रिटायर झाल्यानंतर माझी संपूर्ण 13 एकर शेती अधिक 12 एकर शेती दुसरीकडे आहे. ही संपूर्ण मी सेंद्रिय पद्धतीने करतो. मी रासायनिक खताचा वापर सुरुवातीपासूनच बंद करून टाकला. त्यात शेणखताचा वापर सर्वात जास्तीत जास्त केला. त्यानंतर जीवामृत, अमृत पाणी आणि भाताची पेज याचा मी सातत्याने वापर करतो शेतामध्ये. त्यामुळे जमिनीचा पोत चांगला सुधारला आहे. रासायनिक खतांचे आणि कीडनाशकांचे भयानक दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. पिकांचं आणि पाण्याचं तसंच जमिनीचं देखील आरोग्य बिघडत चाललंय आणि त्याचमुळे चोपडेंनी आपली शेती रसायनमुक्त करण्याचा निर्धार करत सेंद्रिय शेती कसण्याचा निर्णय घेतलाय. सेंद्रिय शेती करावी असं मी सर्वांना सांगेल. फार कठीण नाही आहे, त्याचा भाव पण धरण्याची जरूर नाही आहे. पहिल्या वर्षापासून जरी सुरुवात केली तरी 5-10% जास्तीत जास्त 20% फरक पडेल. कमी खर्चात होतो, परंतु कमी खर्चाचा विचार कोणी करत नाही. फक्त रासायनिकवाल्याशी तुलना करतात, परंतु त्याच्याशी जर तुलना तुम्ही केली तर हे आपलं जे उत्पादित कमी खर्चाचं कमी जरी मिळालेलं उत्पन्न असलं तरी ते विषमुक्त आहे. चोपडे यांना कृषी विभागानं तसंच काही कृषी तज्ज्ञांनी देखील रसायनमुक्त शेती करण्याचं प्रशिक्षण दिलंय. कृषी विभागाच्या आत्मा योजनेतून त्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन आणि मदत मिळतीय. त्याला प्रमाणीकरणाचं मला सर्टिफिकेट मागायचं, पण त्यावेळेस प्रमाणीकरणाच्या याच्याकरता खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि त्यातल्या त्यात त्या खाजगी कंपन्या प्रमाणीकरणासाठी खूप जास्त पैसा मागत होते. परंतु शासनाने आत्मा संस्थेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी सर्क समिती नैनिताल यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन आत्माने शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं. चोपड्यांच्या शेतात निर्मिती होणारं कंपोस्ट खत, गांडूळ खत, अमृत पाणी तसंच जीवामृत, घनामृत या सेंद्रिय खतांच्या निर्मितीमुळे त्यांचा रासायनिक खतांच्या खरेदीचा खर्च अगदी शून्य झालाय. मला सीड बॉल पद्धतीचा जो गहू आहे तो खूप चांगला आणि हे दिसतोय, त्या एका ठिकाणी खूप फुटवे चांगले आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे. ठिबकचा दुसरा गहू आहे तो पण चांगलाच आहे,
पण त्याला सीड बॉल नाही. तर या बायोडायनामिक पद्धतीने आम्ही शेतावरच बीडी कंपोस्ट, बायोडायनामिक कंपोस्ट खत तयार करतो. त्याच्यानंतर गांडूळ प्रकल्प आहे, त्या गांडूळ प्रकल्पात गांडूळ खत तयार करतो. त्याच्यानंतर घरी जीवामृत तयार करतो, संजीवनी तयार करतो. ह्या अशा निविष्ठा मी घरच्या घरीच आम्ही तयार करतो आणि पिकांना वापरतो. त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. आज घडीला चोपड्यांप्रमाणे गावातले इतर अनेक शेतकरी देखील सेंद्रिय तंत्राचा वापर करू लागलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीचे अनुभव अतिशय चांगले आहेत. हा काही करपा नाही, पण करपा असता ते जीवाणू जे आहे ते तुमचं जे हे पीक आहे याला एवढं प्रोग्रेसिव्ह राहू देत नाही. तो फरक आम्हाला दिसून आला. ते एच डी कंपोजरची आम्ही 10-10, 12-12 डोस वर्षाकाठी यांना देतो या ठिबकमधून. पहिले आमचे 4 गट होते, आज आम्हाला अजून लोक यांच्या शेतावर पाहून अजून म्हणतात आम्हालाही त्या सेंद्रिय शेतीकडं. असे 18 गाव आहे, 18 नावी मैलकेडी, डांबुर्णी, इथं आज करपा पडला. त्यानंतर ते वेस्ट डिकम्पोजर आणि जीवामृत या गोष्टीसाठी ते फार लोक यायला लागले. यांना विचारतात सरांना, पसे सरांना विचारल्यानंतर आज ऊसवाले शेतकरी होते, त्यांच्या पांढऱ्या मुळ्या वाढत नव्हत्या, तर पांढऱ्या मुळ्यांसाठी सरांनी हे केलं. प्रकाश चोपडेंनी शेती रसायनमुक्त झाल्याचा आनंद न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलाय. आपल्या शेती पद्धतीतून पर्यावरणाचं रक्षण होत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामध्ये मी हळद लागवड करतो, केळी लागवड करतो, भाजीपाला आहे माझा, वांगी आहे, मिरची आहे, त्याच्यानंतर लसूण आहे, कांदा आहे, मेथीची भाजी पण आहे, नंतर शेपू आहे. मी माझ्या गव्हाच्या आजूबाजूला राजगिरा पण लावलेला आहे, माझा राजगिरा पण खूप चांगला येतो. आणि केळी माझी सर्वात महत्त्वाची पीक आहे, ते पण मी सेंद्रिय पद्धतीनेच घेतो. केळीचं घड तुम्ही जर बघितले तर पूर्ण 100% सेंद्रियचे आहे. आणि हे दुसरं पीक आहे, पहिलं पीक माझं खलास होणे, दुसरं पीक उभं आहे, त्यात मी खूपच समाधानी आहे. तर सरकारने सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसाठी खास सुविधा निर्माण करावी, तसंच सेंद्रिय शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ आणि चांगल्या भावाची सुविधा द्यावी अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. माझे मिस्टर रिटायर झाल्यापासून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलेलो आहेत. आम्ही सेंद्रिय शेतीच करत आहोत. पूर्ण आमचं लक्ष आम्ही सेंद्रिय शेतीवर केंद्रित केलेलं आहे. मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे, पण ते सर्व बाहेरगावी आहेत, सर्वांची लग्न झालेली आहेत. ह्या शेतीमध्ये आम्ही दरवर्षी आम्ही हळद, आलं, केळी, कपाशी, उडीद, मूग अशी सर्व प्रकारची जी आपल्याला लागतात ती सर्व प्रकारची पिकं आम्ही घेतो. आज चोपडेंपाठोपाठ गावातले तसंच तालुक्यातले शेतकरी गटानं सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेत. या शेतकऱ्यांचं सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेशन केलं जाणार आहे, त्यामुळे यावल तालुक्यात सेंद्रिय शेतीचं वारं जोमाने वाहू लागलंय असं म्हणता येईल. जळगावहून इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आता आपण बघणार आहोत राज्यातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये शेतमालाचे काय दर आहेत, जाणून घेऊयात. पहिल्यांदा कांद्याबद्दल. कांदा कराडमध्ये किमान 5 रुपये किलो आणि कमाल 12 रुपये किलो. टोमॅटो कोल्हापूरमध्ये किमान 7 रुपये किलो आणि कमाल 15 रुपये किलो. आज चोपडेंपाठोपाठ गावातले तसंच तालुक्यातले शेतकरी गटानं सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेत. या शेतकऱ्यांचं सेंद्रिय शेतीचं सर्टिफिकेशन केलं जाणार आणि कमाल 3,639 रुपये क्विंटल. ज्वारी मुंबईमध्ये किमान 2100 रुपये क्विंटल आणि कमाल जर आपण बघितलं तर 3,900 रुपये क्विंटल. तांदूळ पुण्यामध्ये किमान 2200 रुपये क्विंटल, कमाल 2400 रुपये क्विंटल. यानंतर अन्नदातामध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर अन्नदाता या विशेष बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ. चला जाऊयात बाजारात.
बाजारात 20 आणि 25 रुपयानं मिळणारी कोथंबीर शेतकऱ्यांकडून अवघ्या 2 आणि 3 रुपये इतक्या कवडी मोल भावात व्यापारी विकत घेत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा प्रकार समोर आलाय. लिलावाच्या सुरुवातीला एखाद्या शेतकऱ्याला 12 सर्वच शेतकऱ्यांना 2 ते 3 रुपये इतका कमी भाव देऊन त्यांच्या भाज्या खरेदी करायच्या असा काळा धंदा नाशिकच्या व्यापाऱ्यांनी सुरू केलाय. व्यापाऱ्यांच्या याच मनमानी कारभारामुळे शेतकरी संतप्त झालेत. व्यापाऱ्यांच्या या मनमानी कारभारावर बाजार समितीचे नियंत्रण नसल्याचंही समोर आलंय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या व्यापाऱ्यांच्या याच मनमानी कारभारावर नजर टाकत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आता चिंतातूर झालेला आहे. आपण नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत. आपल्या सोबत काही शेतकरी आहे. ही कोथंबीर आपण बघतोय, अवघ्या 2 रुपये 70 पैशाला ही कोथंबीर गेलेली आहे. आपण कोथंबीरीची जर क्वालिटी जर बघू शकतो, अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाची कोथंबीर अवघ्या 2.5 रुपयाला विकली जाते. हीच कोथंबीर बाजारात गेल्यानंतर ग्राहकाच्या हातात मिळेपर्यंत 20 रुपये आणि 25 रुपयाला जाते. पण ही मोठी तफावत कसली असा प्रश्न या शेतकऱ्यांकडनं उपस्थित केला जातोय. ही जुडी तयार करण्यासाठी 6 ते 7 रुपये इतका खर्च या शेतकऱ्याला येतो, मात्र त्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यानंतर ही कोथंबीर जी आहे ती बाजारात आणण्यापर्यंत देखील त्याला खर्च करावा लागतो आणि आता या बाजारात आल्यानंतर त्याला भाडं देखील मिळत नाही. अशी सगळी परिस्थिती या बाजार समितीमध्ये पाहायला मिळते. आपल्यासोबत काही शेतकरी आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, काय परिस्थिती निर्माण झालेली आहे? परिस्थिती अशी आहे सर, काही ही जी कोथंबीर आहे मी आज जिला ही जोडी मार्केटला आणण्यासाठी किमान 5 रुपये खर्च येतोय मला, आणि या कोथंबीरीचे आज 2.5 रुपये मला इथे मिळत आहे. आज मजूर लावून आज आमचे जे मी एक सुशिक्षित बेकार रोजगार आहे, काय करायचं, आत्महत्या करायचं का? मी आणि फडो आपले नरेंद्र मोदी साहेब म्हणताय का तुम्हाला 6,000 रुपये वर्षाला अनुदान देतो, त्या 6,000 रुपयाच्या अनुदानामध्ये आम्ही करायचं तरी काय आम्ही काय रेट बघा, हा लेवल समोर आहे 2 रुपये 70 पैसे फक्त जुडी गेलेली, आणि ती मार्केटला आणण्यासाठी आम्हाला 5 रुपये खर्च होतोय त्या जुडीला. आपण ह्या शेतकऱ्यांची परिस्थिती बघतोय, आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहे. दादा, तुमचा काय आणलं होतं तुम्ही बाजारात विकायला? काय भाव? भाजी होती. कुठली भाजी आणली? कोथंबीर. काय भाव केली? 50 रुपये शेकडा. काय परवडत सांगा बरं शेतकरी. आपण बघतोय शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे, ह्या त्यांना मिळालेलं आजचा बाजार भाव आहे. अशीच जर परिस्थिती या शेतकऱ्यांची राहिली तर त्यांनी काय करायचं असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय. खर तर बाजारामध्ये ही जुडी ग्राहकाच्या हातात मिळेपर्यंत 20 रुपये होती, आणि शेतकऱ्यांनाच 2.5 रुपये का मिळत आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या निमित्ताने उपस्थित झाली आहे. हेमंत बागुलसह मी लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर अन्नदातामध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडी आणि यशोगाथांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.